अक्का साहेब, दोषी मी नहीं, दोषी तुम्ही आहात। ऐश्वर्यावर तुम्ही अति विश्वास ठेवलात, म्हणून ती हे सगळं करू शकली। तुमच्यामुळे अक्का साहेब, हे सगळं तुमच्यामुळे झालंय। बाबांच्या अशा अवस्थेचं पाप जर माझ्या डोक्यावर असेल तर तुमच्याही डोक्यावर ते तेवढंच आहे। करता तुम्ही स्वतःच स्वतःला फटके मारून घ्यायचे, ते लागतायत की नाही हे कळायला मार्गच नाही। रुपाली इथे ये। ऐश्वर्यावर विश्वास ठेवल्यामुळे तुला चापकाचे फटके खावे लागले। हे आता याच चापकाने तू मला मार। सासूबाई हो असं करू नका, मी पाया पडते। कल्याणी, ऐश्वर्याच्या बाबतीत मी चुकले आणि अक्का साहेबांचा न्याय किती चोख आहे हे सगळ्यांना माहिती। खे रुपाली, मी सांगते तुला, तुझे हात दुखत नाही तोपर्यंत मला मार। सासूबाई हो काय करताय तुम्ही? रुपाताई अगं, हे रूपाली,
थांबलीस का रूपाली? अगं कुणी तुला काही बोलणार नाही, मी तुला अधिकार दिलाय, मार मला। रुपाली मूर्खपणा करू नकोस, ही वेळ अक्का साहेबांना फटकवण्याची नाही तर त्यांच्या मनात स्थान निर्माण करण्याची। मी तुला अधिकार दिलाय, दे मला शिक्षा। नकोय मला हा अधिकार। ऐश्वर्याच्या बाबतीत तुमचं तरी काय चुकलं अक्का साहेब? तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला जे चित्र दिसलं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला। निष्काळजीपणा असू शकतो पण अपराध नक्कीच नाही। चापकाचे फटके खावे लागावे इतका मोठा अपराध तर नाहीच नाही। रूपाताई, आज पहिल्यांदा शाण्यासारखं वागलीस ग। मी पण माणूस आहे, आपल्या घरात साधी माणसं नाहीतच ना, सगळी देव माणसं। सगळ्यांना मी चिटकिन दिसते। येते मी। थांब रुपाली, तू कुठेही जायचं नाहीस। काय? तू इथेच राहायचंस, ही मी मला दिलेली शिक्षा आहे। आता तू कुठेही जायचं नाहीस। सासूबाई, आज लक्षात आलं असेल अक्का साहेबांच्या की ही रुपाई काही कमी नाहीये। अक्का साहेब, तुम्हाला फटके मारून तुमच्याच घरात मला माझ्या कारवाया करता आले असत्या? इथे टिकणं महत्वाचं, ते साध्य झालं। आता बघाच मी काय करते ते। छकुली माझी परी, हे बघ हे बघ बाळा, मी परत आले तुझ्याकडे। कसं आहे गं माझं पिल्लू, रास नाही दिला ना बाबांना? रडली नाहीस ना तू? रडायचं नाही या, रडूबाई नाही व्हायचं आपल्याला। माझं गोडू लगत ते तू? रोहित, रोहित मी परत का आलीस? एवढं सगळं करून माझ्या समोर येण्याची लाज नाही वाटत तुला? रोहित असं काय बोलतोस तू?
मी बायको आहे तुझी, आपल्या बाळाची आई आहे. नवरा बायकोचे संबंध असे तुटतात का? या असली वाक्याला शोभत नाही तुझ्या तोंडी. मला एक कळत नाहीये, तुला घरात घेतलंच कोणी? रुपाली आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघायचं. रोहित थांब, मला अक्का साहेबांनी घेतले घरात. आता काय म्हणणं तुझं? नाही, अक्का साहेब नाही करणार असं. रोहित, मी खरं सांगते. अरे, बाबांचे कोळे ऐश्वर्याने बदलले होते हे सगळ्यांना कळलंय. अक्का साहेबांना त्यांची चूक कळली आहे रोहित. आता प्रश्न फक्त तुझा आहे. अक्का साहेबांनी ऐश्वर्याला ओळखण्यात जरी चूक केलेली असली तरी तू काही कमी घोड चुका केलेल्या नाहीये त्या घरात, आणि त्याला माफी नाहीये. अगं, अक्का साहेबच कशाला, या घरातलं कोणीही माफ करू शकत नाही तुला. रोहित, तुला खोटं वाटतंय ना? ठीक आहे, जाऊन विचार त्यांनाच. इथेच आहेत त्या. आत्ताच्या आत्ता जा आणि विचार. ठीक आहे, त्यांनी माफ केलंय ना तुला? पण मी तसं करू शकत नाही. रोहित, रोहित काय करतोस तू? रोहित, रोहित, मी तुझ्याशी बोलतीये. बॅग भरून कुठे निघालायस? घर सोडून चाललोय मी कायमचा. काय? हो, कारण तुला या घरात ठेवायचा निर्णय जरी अक्का साहेबांनी घेतला असला तरी मी या घरात राहायचं की नाही हा निर्णय मी घेऊ शकतो ना? आणि मला या घरात राहायचं नाहीये. रोज उठून तुझा थोबाड बघायचं नाहीये मला. रुपाली, तुझ्यासारखी कपटी बायको मी नाही सहन करू शकत. रोहित, बघ रोहित, माझं ऐक. बस झालं का? नाउ इनफ इज इनफ. अरे रोहित, ऐकून तरी घे. रोहित, रोहित, अरे रोहित, ऐकून तरी घे. काय ऐकून घेऊ? रोहित, अरे रोहित, ऐकून तरी घे. अजून 100 कारण खोटी ऐकून घेऊ का तुझी? रोहित, काय रे, कुठे चाललास? अक्का साहेब, मी घर सोडून चाललो. काय? रुपाली या घरात राहणार असेल तर मला इथे राहणं शक्य नाही. रोहित, अरे घर सोडून जाणं हा कुठल्याही समस्येवरचा उपाय कधीच नसतो. मामांजी, ऐकताय ना तुम्ही? हा घर सोडून चालला जरा समजवायला. अक्का साहेब, मला तोंडही बघायचं नाही या रुपालीचं. रोज उठून हिचं तोंड बघण्यापेक्षा ना मी घरापासून लांब राहणं जास्त पसंत करेन. बघितलं ना, याला आपल्या मुलीची काळजी नाही. अरे माझं तोंड नको बघूस, पण चकुलीचं काय, तिचा काय दोष आहे या सगळ्यात? तू तू विचारही नाही करणारस का तिचा? तिचा विचार केलाय ना म्हणूनच हा निर्णय घेतलाय. आई वडिलांची भांडणं बघण्यात तिचं बालपण हरवून जावं असं नाही वाटत मला. कसं, म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. माझ्या मुलीवर माझ्या घरातली माणसं खूप मनापासून प्रेम करतील अशी खात्री आहे मला. आणि यशवंताचं काय रे? त्याचा काहीच विचार करणार नाहीयेस तू? अरे चकुलीचं काय रे? ती तर लहान आहे, तिला उत्तर द्यायची वेळ येणार नाहीये इतक्यात. पण यशवंताला काय उत्तर देणार? त्याच्या या अशा अवस्थेत त्याला असंच टाकून निघून जाणार आहेस तू? त्यांची काळजी करायला तुम्ही आहात ना सगळे, माझीच अशी काय गरज आहे? चुकतोयस रे, परिस्थिती पासून तू लांब पळतोयस. एक लक्षात ठेव रोहित, माणूस चुकला की त्याला त्याची किंमत ही चुकवावीच लागते, द्यावीच लागते. हे बघ, तू कितीही लांब पळालास, अगदी लांब वर जाऊन पोचलास तरी तुझ्या मनाला शांती मिळणार नाहीये रे. मी काही म्हणा का सर, या रुपाली बरोबर राहणं आता मला शक्य नाही. जीव घुसमटतो माझा. कसाहेबांचा निर्णय चुकलाय असं नाही म्हणायचंय मला. त्यांनी योग्य तो विचार करूनच हा निर्णय घेतला असेल, पण मला तो मान्य नाही.
रोहित वाह काय म्हणू तुझ्या वागण्याला एकीकडे म्हणतोस की अक्का साहेबांनी योग्य निर्णय घेतला असेल पण त्या निर्णयामुळे तू घर सोडून चाललायस नकळत माझ्या निर्णयाचा अपमान नाही का करतेस मी अक्का साहेब गैरसमज करून घेऊ नका नाही रोहित अपराधी माणसाला शिक्षा देताना एखाद्या निरपराध माणसाला त्याची झळ बसत नाहीये ना याचा विचार करायलाच हवा रे म्हणजे रूपाली निरपराध आहे असं म्हणायचंय तुम्हाला नाही अजिबात नाही भाऊजींच्या गोळ्या रूपालींनी स्वतः बदलल्या नसल्या तरी ती निरपराध नक्कीच नाही पण तिला शिक्षा देताना त्याची झळ छकुलीला बसणारच ना रे मला सांग तिची काय चूक आणि त्या छोट्या मुलीपासून तिच्या आईला दूर ठेवणं हा हक्क कुणाकडे कुणालाच नाही तिचा विचार नको करायला म्हणून तर मी घर सोडून गेलं तर चालतंय ना रुपाली राहील ना इथेच पुन्हा चुकतोयस पुन्हा चुकतोयस तू रोहित ही शिक्षा तू स्वतःला देशील रे पण याची झळ पुन्हा एकदा छकुलीलाच बसणार तिला तिच्या आई बरोबर वडिलांचं प्रेम नको मूल झाल्यानंतर आई वडील मुलांचं देणं लागतात सगळ्यात आधी ते फक्त आई वडील असतात हे सगळे हेवे दावे मतभेद हे सगळं नंतर येतात रे फक्त एकदा एकदा छकुलीचा बाप म्हणून विचार कर आणि मग ठरव तुला काय करायचे रोहित जा बाळ वर जा रोहित ती बॅग घे आणि वर जा चुकलो रे सो माफ कर ना मला अरे काय करतोस अरे वेड्यासारखं बोललो रे काही कळत नाही रे वेड्यासारखं बोलून गेलो सगळं काहीच कळत नाही तू तू माफ कर ना मला सही बैर झालोय रे सगळा सैरभैर फक्त तुम्हीच होता आणि वर सैरभैर होऊन मनाला येईल ते वेड्यासारखं उठून कोणालाही बोलायचं आणि मग अख्ख्या गावची माफी मागत फिरायचं हा तर काय जन्मसिद्ध अधिकारच आहे आपला अरे अच्छा हाल जोडीत मारण्यापेक्षा सरळ दोन तोंडात मार की मला माहिती आहे ऐश्वर्या चुकली पण ती अशी निघेल असं वाटलं नव्हतं रे तिच्या अशा वागणीने आणि निघून जाण्याने थोडं अस्वस्थ झालो रे सगळं रक्त चुकीच्या ठिकाणी निघालं मग विसरून जा सगळं रे विसरून जाऊ विसरून जाऊ परत कधीही आपल्या आईला पेड वाकड बोलाय आईला काय तुला पण नाही बोलणार चुकलो रे तुझं ऐकायला हवं तुम्ही पहिल्यापासूनच लग्नाला विरोध करत होतास खरंच चुकलो रे माफ करशील ना नाही हे अशी मागतात माफी काय करू म्हणजे तू माफ करशील
तुला आठवतंय खरे खरं? अरे लहान असताना छोट्या मोठ्या गोष्टींवर आपण सारखे भांडायचो, फार मारायला धावायचो एकमेकांना, खेळणी बिळणी मोडायचो एकमेकांची, आणि मग तू रुसून जाऊन बसायचा गोठ्यात, आणि दोन एक तासांनी लक्ष द्यायचं, अरे याच्याशीच खेळायचं वाटतंय आपल्याला, आणि मग जाऊ दे सोडून दे बट्टी घेऊया म्हणून यायचं असं, कशी बट्टी घ्यायचं असं कशी? अरे मिठी मारायचंच घड्या, ये इकडं लहानच का आता रडायला करायला?